माणगावचे शेतकरी कामगार पक्षाचे रमेश मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिंदेंच्या सेनेत जाणार असल्यानं शेतकरी कामगार पक्षाला मोठं खिंडार पडलंय. जे प्रवाहाच्या दिशेने चालले त्यांना कळत नाही, मी त्यांच्यावर भाषा करणार नाही. कालपर्यंत ते माझ्यासोबत होते, त्यांना आता त्यांनी काय दिले ते मला माहिती नाही. परंतु राजकारणात हे दुर्दैव आहे. शेतकरी कामगार पक्ष कोणाची नाराजी दूर करत नाही, जे गेले ते गेले. अशाच पद्धतीनं आज उद्धव ठाकरे यांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे. मोरेंना सुद्धा आतापर्यंत भरपूर संधी दिली पण पटले नाही. जे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चाललेले आहेत आज, त्यांना कळत नाही. पुढत्या जागात ते पडत बसलेले आहेत. मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही. रात्री काल मी समीर कडे मी आलो होतो, त्याचे माझ्या बरोबर होते. रात्री पण माझ्या बरोबर होते, 9 वाजेपर्यंत सकाळी गेलेले आहेत. त्यांना काय दिलं ते मला माहिती नाही आहे. पण सांप्रतच्या राजकारणात हे दुर्दैव आहे, एवढंच मी बोलतो. नाही नाही नाही, शेका पक्ष कधी नाराज येते. गेला तो गेला, आला तो पुन्हा तयार करायचा. गेला तो गेला, पुन्हा तयार करायचा आहे का? त्याच्यामध्ये तो आपला उद्योगच आहे. आपण नाराजी वगैरे करायची नाही. जे उद्धव साहेबांनी गेले गेले सगळे, पुन्हा झाले. आज सगळ्या प्रचंड सभा या उद्धव साहेबांच्या होता. त्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे आहे. त्याच्यात काय होत नाही. ठीक आहे, त्यांना सवलत दिली, आम्ही संधी भरपूर दिली, त्यांना पटलं नाही.